राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा सावरकरांचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. सावरकर मुद्द्यावर आक्रमक होण्याची रणनीती भाजपनं आखली आहे. तसं झाल्यास उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची कशी अडचण होणार आहे बघूया. महाविकास आघाडीला रोखण्यासाठी भाजपची खेळी. विधानसभेला सावरकर मुद्दा गाजणार. ठाकरेंची कोंडी करण्यासाठी सावरकर बाण. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा मुद्दा ऐरणीवर येणार. सावरकरांच्या मुद्द्यावर आक्रमक होण्याची रणनीती भाजपनं आखल्याचं समजतंय. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्यासाठी भाजपनं हा सावरकर बाण सोडायचं ठरवलंय. सावरकर स्वातंत्र्यवीर नव्हते, माफीवीर होते अशी टीका राहुल गांधींनी वारंवार केली आहे. मी गांधी आहे, सावरकर नाही, माफी मागणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलं. लंडनमध्ये सावरकरांच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याबद्दल राहुल गांधींच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल गांधी सावरकर विरोधक आहेत तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सावरकर प्रेमी. सावरकरांना भारतरत्न द्या अशी मागणी बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरेंपर्यंत शिवसेना नेत्यांनी केली आहे. त्यामुळे सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाला अडचणीत आणण्याची रणनीती भाजपनं आखल्याचं समजतंय. त्यावरून शिवसेना ठाकरे गटानं भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. वीर सावरकर हा रणनीती म्हणून वापरण्यापेक्षा बरं का त्यांना भारतरत्न द्या अशी आमची मागणी कायम राहिली. आमच्यासाठी वीर सावरकर सध्याचं स्थान राजकीय रणनीतीचं नाही. आम्ही वारंवार मागणी करतो की वीर सावरकरांना सन्मान द्यायचा असेल तर त्यांना तत्काळ भारतरत्न या किताबानं सन्मानित करावं. तुम्ही अनेकांना दिल्यात भारतरत्न, मला त्यांच्यावर टीका करायची नाही. अनेकांना म्हणजे ज्यांची नावंही माहीत नाहीत आम्हाला, असे तुम्ही लोकसभा निवडणुकीआधी अनेक राज्यातल्या नेत्यांना भारतरत्न दिलं जे राज्यस्तरावरचे नेते आहेत. पण स्वातंत्र्य लढ्यातला हा महान नेता, क्रांतिकारक, क्रांतिकारकांचा शिरोमणी वीर सावरकर यांना राजकीय रणनीती वगैरे जे काय आहे ना हे जरा शब्द थांबवा, भारतरत्न द्या आणि मग आमच्याकडे या. दरम्यान सावरकर हा भाजपसाठी निवडणुकीचा मुद्दा असू शकत नाही असं स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा घेऊन भारतीय जनता पार्टी निवडणूक लढेल हे का विचार करता आपण? हे होऊ शकत नाही. हा मुद्दा काही निवडणुकीचा राहू शकत नाही. निवडणुकीमध्ये मुद्दे आहेत. निवडणुकीत पहिला मुद्दा आहे केंद्रातलं मोदींचं 5 वर्षाचं सरकार येणं, आता पुढचं सरकार, आणि महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला डबल इंजिन सरकार कसा न्याय देऊ शकतं हे 14 कोटी जनतेला समजवून आम्ही मत घेणार आहोत. हे जे खोटारडेपणा काँग्रेस पक्षाने केला, राहुल गांधींनी केला, इंडिया आघाडीने केला, तो खोटारडेपणा आम्ही उघड पाडणार आहोत. लोकसभेला 31 जागा जिंकल्यानं महाविकास आघाडीला 10 हत्तींचं बळ आलंय. राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी रान पेटवणार आहे. त्यामुळेच विरोधकांच्या शिडातली हवा काढण्यासाठी सावरकरांचा मुद्दा काढून आघाडीतील बिघाडी दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास.